गुड मॉर्निंग एवरीवन. आज अपन आपला जो EPT सब्जेक्ट आहे, इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, या सब्जेक्टमधला जो थर्ड चॅप्टर आहे तो थर्ड चॅप्टर स्टडी करणार आहे. याच्या अगोदर आपण EPT या सब्जेक्टमधले पहिले दोन चॅप्टर जे आहेत ते आपण स्टडी केले आहेत. पहिला चॅप्टर जो होता तो होता बेसिक्स ऑफ ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, ज्याच्यामध्ये आपण ट्रान्समिशन लाईन आणि डिस्ट्रीब्युशन लाईनचे बेसिक पॉईंट्स जे आहेत ते स्टडी केले आहेत. अँड सेकंड चॅप्टर जो आपण स्टडी केला होता तो होता ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर्स अँड परफॉर्मन्स. ट्रान्समिशन लाईनचे कोणकोणते पॅरामीटर्स असणार आहेत आणि ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स कसा त्या पॅरामीटरवरती डिपेंडेंट असणार आहे, हे दोन चॅप्टर आपण स्टडी केलेत. सो आजच्या लेक्चरला आपण आपला जो थर्ड चॅप्टर असणार आहे एक्स्ट्रा हाय वोल्टेज ट्रान्समिशन, हा चॅप्टर आपण सुरू करणार आहे. सो ॲज पर करिक्युलम हा जो चॅप्टर असणार आहे याचं मिनिमम वेटेज दिलेलं आहे 14 मार्क्स. म्हणजे एक्झाममध्ये मिनिमम 14 मार्क्सचे क्वेश्चन जे असणार आहेत ते या चॅप्टरवरती विचारले जाणार आहेत. ओके, सो याच्यामध्ये त्या चॅप्टरच्या नावावरूनच आपल्याला समजेल की एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन म्हणजे काय. अशा ट्रान्समिशन लाईन ज्याचं ऑपरेटिंग व्होल्टेज जे असणार आहे ते एक्स्ट्रा हाय असणार आहे. एक्स्ट्रा हायची रेंज किती असते तर अबो 400 KV, 400 KV पेक्षा जास्त ज्या लाईनचं व्होल्टेज असणार आहे, ज्या ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज 400 KV पेक्षा जास्त असणार आहे त्याला आपण एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन असं आपण म्हणणार आहे. ओके, सो त्या टाईपच्या ज्या ट्रान्समिशन लाईन्स आहेत त्या आपण या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे. आपण त्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघूया. फर्स्ट पॉईंट आपला असेल इंट्रोडक्शन. तर आपण पहिल्यांदा एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन म्हणजे काय किंवा त्याचं बेसिक इंट्रोडक्शन काय ते आपण बघूया. सो त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, द ट्रान्समिशन लाईन विच ऑपरेट्स ॲट अ व्होल्टेज अबोव 400 KV इज नोन ॲज एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन. ओके, म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या ट्रान्समिशन लाईनचं ऑपरेटिंग व्होल्टेज हे 400 KV पेक्षा जास्त असेल त्या ट्रान्समिशन लाईनला आपण एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. नेक्स्ट, इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन इज द बल्क मुवमेंट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी फ्रॉम जनरेटिंग साईट सच ॲज पॉवर प्लांट टू अँड इलेक्ट्रिकल सबस्टेशन. ओके, आपल्याला माहीत आहे ट्रान्समिशनमध्ये म्हणजे काय नक्की, तर इलेक्ट्रिसिटी जी असणार आहे ती एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत ट्रान्समिट केली जाणार आहे, पाठवली जाणार आहे, त्याला आपण ट्रान्समिशन असं म्हणणार आहे. सो जनरली ट्रान्समिशन कुठून कुठंपर्यंत असतं तर जनरेटिंग स्टेशनपासून किंवा पॉवर प्लांटपासून इलेक्ट्रिकल सबस्टेशन डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनपर्यंत. ओके, म्हणजे पॉवर प्लांट ते इलेक्ट्रिकल सबस्टेशन ह्या दोघांना जोडणारी जी लाईन असणार आहे ती लाईन आपण ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. द नेक्स्ट, द इंटरकनेक्टेड लाईन्स विच फॅसिलिटेट दिस मुवमेंट आर नोन ॲज ट्रान्समिशन लाईन. ओके, सो ट्रान्समिशन लाईन म्हणजे काय, अशी लाईन जी पॉवर प्लांट आणि इलेक्ट्रिकल सबस्टेशन या दोघांना जोडणार आहे त्याला आपण ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे किंवा ट्रान्समिशन नेटवर्क असं आपण त्याला म्हणणार आहे. नेक्स्ट, दिस इज डिस्टिंक्ट फ्रॉम द लोकल वायरिंग बिटवीन हाय व्होल्टेज सबस्टेशन अँड कन्झ्युमर विच इज टिपिकली रेफर टू ॲज इलेक्ट्रिकल पॉवर डिस्ट्रीब्युशन. ओके, सो इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन जे असणार आहे ते डिस्ट्रीब्युशनपेक्षा थोडंसं वेगळं आहे. डिस्ट्रीब्युशनमध्ये काय केलं जातं तर हाय व्होल्टेज सबस्टेशन आणि कन्झ्युमर ह्या दोघांना तोडणारी जी लाईन असते त्याला आपण डिस्ट्रीब्युशन सिस्टीम किंवा डिस्ट्रीब्युशन नेटवर्क असं म्हणतो. ओके, आणि ट्रान्समिशन लाईनमध्ये काय असणार आहे तर ट्रान्समिशन लाईन म्हणजे पॉवर प्लांट आणखी इलेक्ट्रिकल सबस्टेशन ह्या दोघांना जोडणारी लाईन जी असणार आहे त्याला आपण ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. ओके, सो दोन मेन कंपोनंट आहेत. पहिला कंपोनंट कोणता असणार आहे ज्याच्यामध्ये पॉवर प्लांट आणि इलेक्ट्रिकल सबस्टेशन ह्या दोघांना जोडणारी जी लाईन आहे त्याला ट्रान्समिशन लाईन म्हणणार आहे आपण, आणि इलेक्ट्रिकल सबस्टेशन टू कन्झ्युमर ह्या दोघांना जोडणारी जी लाईन असणार त्याला आपण डिस्ट्रीब्युशन लाईन असं म्हणणार आहे किंवा डिस्ट्रीब्युशन नेटवर्क असं म्हणणार आहे. द नेक्स्ट, द कंबाइंड ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन नेटवर्क इज द पार्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी डिलिव्हरी नोन ॲज इलेक्ट्रिकल ग्रीड. ओके, सो इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन ह्या दोघांचं जर कॉम्बिनेशन असणार किंवा ह्या दोघांना जर तुम्ही कंबाईन केलं तर तिची सिस्टीम तुम्हाला मिळणार आहे, ती सिस्टीम असणार त्या सिस्टीमला म्हणणार आहे इलेक्ट्रिकल ग्रीड. ओके, सो मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये त्याची लाईन डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. हे असेल जनरेटिंग स्टेशन, हे असेल इलेक्ट्रिक सबस्टेशन आणि या ठिकाणी असणार आहे कन्झ्युमर. ओके, हा कन्झ्युमर असं अज्युम करा. ओके, सो जनरेटिंग स्टेशन आणि इलेक्ट्रिकल सबस्टेशन ह्या दोघांना जोडणारी जी लाईन असणार आहे ह्या लाईनला आपण म्हणणार ट्रान्समिशन. ओके, आणि
इलेक्ट्रिकल सबस्टेशन आणि कंझ्युमर ह्या दोघांना जोडणं जे असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे डिस्ट्रीब्युशन किंवा डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. ओके, सो ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन असे दोन वेगवेगळे नेटवर्क्स आहेत. ट्रान्समिशन नेटवर्क पॉवर प्लांट आणि इलेक्ट्रिकल सबस्टेशनला कनेक्ट करतं, आणि डिस्ट्रीब्युशन नेटवर्क असणार आहे ते इलेक्ट्रिकल सबस्टेशन आणि कन्झ्युमरला कनेक्ट करणार आहे. आता ही जी टोटल सिस्टीम आहे त्याच्यामध्ये ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन दोन्ही कंपोनंट्स येतात. सो टोटल सिस्टीमला आपण इलेक्ट्रिकल ग्रीड असं म्हणणार आहे. ओके, सो जनरेटिंग स्टेशनपासून कन्झ्युमरपर्यंतची जी लाईन असणार आहे त्या लाईनला आपण इलेक्ट्रिकल ग्रीड असं म्हणणार आहे. द नेक्स्ट पॉईंट, इफिशियंट लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर रिक्वायर्स हाय व्होल्टेज. दिस रिड्यूसेस द लॉस प्रोड्यूस बाय हेवी करंट. ओके, तर आपल्याला जर इफिशियंटली लांबपर्यंत इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट करायची असेल तर त्यासाठी काय करायला लागतं, तर त्या इलेक्ट्रिकल पॉवरचं व्होल्टेज जे असणार आहे ते व्होल्टेज वाढवावं लागतं. ओके, आता व्होल्टेज का वाढवायचं, तर हा जो पॉईंट आहे आपण मागच्या चॅप्टरमध्ये स्टडी केलेला आहे. तो पॉईंट आपण स्टडी केला होता ॲडव्हान्टेजेस ऑफ हाय व्होल्टेज पॉवर ट्रान्समिशन. म्हणजे आपण जर व्होल्टेज वाढवून पॉवर ट्रान्समिट केली तर आपल्याला काय काय ॲडव्हान्टेज मिळतात ते पॉईंट आपण त्याच्यामध्ये बघितलेले आहेत. ओके, सो सिमिलरली आपल्याला जर खूप लांबपर्यंत इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट करायची असेल, इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिट करायची असेल, आणि ट्रान्समिट करत असताना त्या ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी ही आपल्याला चांगली ठेवायची असेल तर त्या ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज वाढवावं लागतं. ओके, सो हाय व्होल्टेज ट्रान्समिशन केल्यानं फायदे काय काय मिळतात, तर पहिला फायदा मिळणार आहे ज्याच्यामध्ये व्होल्टेज वाढवल्यामुळं करंटची मॅग्निट्यूड कमी होते, आणि करंटची मॅग्निट्यूड कमी झाल्यामुळं जो कंडक्टर आपण यूज करणार आहे त्या कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया पण आपल्याला कमी लागणार आहे. म्हणजे कमी क्रॉस सेक्शनल एरिया असलेला कंडक्टर तुम्ही यूज करू शकताय. नेक्स्ट, सेकंड, करंट कमी झाल्यामुळे काय होतात, लॉसेस कमी होतात. नंतर करंट कमी झाल्यामुळे व्होल्टेज ड्रॉप कमी होतो, लॉसेस कमी झाल्यामुळे इफिशियन्सी वाढते, व्होल्टेज ड्रॉप कमी झाल्यामुळे व्होल्टेज रेग्युलेशन वाढतं. ओके, सो अशा टाईपचे जे ॲडव्हान्टेजेस असतात ते ॲडव्हान्टेज आपल्याला मिळतात जर आपण व्होल्टेज वाढवून किंवा हाय व्होल्टेजने ट्रान्समिशन केलं तर. ओके, लास्ट पॉईंट, ट्रान्समिशन लाईन मोस्टली युजेस हाय व्होल्टेज, दॅट इज अल्टरनेटिंग करंट. ओके, सो ट्रान्समिशन लाईन जे असतात ते जनरली हाय व्होल्टेज ट्रान्समिशन प्रेफर करतात, कारण त्याचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत मी तुम्हाला सांगितलं, कंडक्टरचा साईज कमी लागतो, नेक्स्ट लॉसेस कमी होतात त्यामुळे इफिशियन्सी वाढते, आणि व्होल्टेज ड्रॉप कमी झाल्यामुळं रेग्युलेशन पण वाढणार आहे. ओके, ह्या रिझनसाठी जनरली जी लाईन असणार आहे त्या लाईनचं व्होल्टेज वाढवलं जातं आणि नंतर त्यातून इलेक्ट्रिक पॉवर जी असणार आहे ती ट्रान्समिट केली जाणार आहे. ओके, सो असेल आपला फर्स्ट पॉईंट किंवा इंट्रोडक्टरी पॉईंट, इंट्रोडक्शन. त्यानंतर नेक्स्ट आपण या चॅप्टरमधला पहिला पॉईंट जो असणार आहे तो फर्स्ट पॉईंट स्टडी करणार आहे. सो फर्स्ट पॉईंट असेल एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ए सी ट्रान्समिशन. ओके, सो जर आपण ई एच व्ही ए सी असेही म्हणणार आहे, ई एच व्ही स्टँड्स फॉर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज आणि ए सी स्टँड्स फॉर अल्टरनेटिंग करंट ट्रान्समिशन लाईन. ओके, सो एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ए सी ट्रान्समिशन लाईन ऑर ई एच व्ही ए सी ट्रान्समिशन लाईन. ओके, आपण पहिल्यांदा बघूया की ई एच व्ही ए सी ट्रान्समिशन लाईन ज्या असणार आहेत त्या ट्रान्समिशन लाईनची गरज काय असते, त्याची नेसेसिटी काय, कशासाठी आपण हाय व्होल्टेजनी पॉवर ट्रान्समिट करतो. ओके, किंवा ई एच व्ही ए सी ट्रान्समिशन लाईन इन्स्टॉल केल्यामुळे आपल्याला काय ॲडव्हान्टेजेस मिळू शकतात. ओके, सो फर्स्ट पॉईंट आपण बघणार नेसेसिटी ऑफ ई एच व्ही ए सी ट्रान्समिशन लाईन, त्या ई एच व्ही ए सी ट्रान्समिशन लाईनची नक्की गरज कशासाठी आहे तो पॉईंट आपण बघणार. त्यामध्ये विथ ई एच व्ही ए सी ट्रान्समिशन लाईन वी कॅन अचीव फॉलोईंग थिंग्स. ओके, सो आपण जर हाय व्होल्टेजनी पॉवर ट्रान्समिट केली तर आपण खाली दिलेल्या ज्या खाली दिलेले जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आपण अचीव करू शकतो. सो कोणकोणते पॉईंट्स आहेत त्यामध्ये, फर्स्ट असेल रिडक्शन इन क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर. ओके, मग असे मी तुम्हाला सांगितलं आपण जर व्होल्टेज वाढवून पॉवर ट्रान्समिट केली, व्होल्टेज वाढवतो आहे म्हणजे करंटची मॅग्निट्यूड ऑटोमॅटिकली कमी होणार आहे, आणि करंट कमी झाला की तुम्ही कमी जाडीचा कंडक्टर यूज करू शकता कारण तुम्हाला कमी करंट कॅरी करायचा आहे. ओके, सो फर्स्ट तो कंडक्टर तुम्ही यूज करताय त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कमी असला तरी चालू शकतो. क्रॉस सेक्शनल एरिया कमी आहे म्हणजेच काय, तर ओव्हरऑल सिस्टीमची कॉस्ट असणार आहे ती कमी लागणार आहे, कारण तुम्ही जर जास्त जाडीचा कंडक्टर घेतला तर त्या कंडक्टरची कॉस्ट पण जास्त असणार आहे. तुम्ही जर कमी जाडीचा कंडक्टर घेतला तर तुम्हाला तो कमी किमतीत मिळणार आहे. ओके, सो तो तुम्ही कमी क्रॉस सेक्शनल एरियाचा कंडक्टर यूज करू शकताय म्हणजेच काय, तर तुमची त्या लाईनसाठी लागणारी जी कॉस्ट आहे ती कॉस्ट कमी होणार आहे. नेक्स्ट, सेकंड पॉईंट, इन्क्रीजेस द ट्रान्समिशन इफिशियन्सी. ओके, सो आता
व्होल्टेज वाढवतो म्हणजे करंट कमी होणार. सो करंट कमी झाला की करंट डिपेंडंट लॉसेस जे आहेत आय स्क्वेअर आर लॉसेस, त्याला आपण कॉपर लॉसेस म्हणतो, ते लॉसेस कमी होणार आहेत कारण तो करंटवरती डिपेंड असतात. आणि करंट कमी झाला की लॉसेस कमी होणार आहेत, आणि ऑब्व्हियसली लॉसेस कमी झाले की ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी वाढणार आहे. देन थर्ड असेल बेटर व्होल्टेज रेग्युलेशन. ओके, आता मी तुम्हाला आता सांगितलं की व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे काय, तर चेंज इन व्होल्टेज फ्रॉम सेंडिंग एंड टू रिसिव्हिंग एंड, म्हणजे सेंडिंग एंड आणि रिसिव्हिंग एंड ह्या दोन व्होल्टेजमध्ये किती फरक पडलेला आहे, तर त्याच्यावरून आपण व्होल्टेज रेग्युलेशन कॅल्क्युलेट करतो. आता हे व्होल्टेज रेग्युलेशन कशावरती डिपेंडंट आहे, तर त्या लाईनमध्ये होणाऱ्या व्होल्टेज ड्रॉपवरती. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर सेंड करताना 100 kV सेंड केलं आणि रिसिव्हिंग एंडला तुम्हाला 95 kV मिळालं, म्हणजेच काय तर 5 व्होल्टचा ड्रॉप झाला. आता हा ड्रॉप कशामुळे झाला, तर त्या लाईनच्या किंवा त्या कंडक्टरच्या रेझिस्टन्समुळे. ओके, सो होणारा व्होल्टेज ड्रॉप हा कशावरती डिपेंडंट आहे, तर होणारा व्होल्टेज ड्रॉप असणार त्या कंडक्टरच्या रेझिस्टरवरती आणि त्या कंडक्टरमधून किती करंट फ्लो होतो ह्याच्यावरती डिपेंड असणार आहे. सो ड्रॉप जो असतो तो आपण आय आरनी कॅल्क्युलेट करतो. ओके, सो आता एक्स्ट्रा हाय व्होल्टेजमध्ये आपण काय करतोय, व्होल्टेज वाढवतोय. व्होल्टेज वाढवतोय म्हणजे करंटची मॅग्निट्यूड असणार आहे ती कमी असणार आहे, आणि करंट कमी झाला की ऑब्व्हियसली व्होल्टेज ड्रॉप कमी होणार आहे, आणि ड्रॉप कमी झाला की तुमचं रेग्युलेशन वाढणार आहे. ओके, सो तुम्हाला बेटर व्होल्टेज रेग्युलेशन मिळेल. नेक्स्ट 4th पॉईंट, इन्क्रीजेस ट्रान्समिशन कॅपॅसिटी ऑफ लाईन, म्हणजे तुम्ही ट्रान्समिशन लाईनची कॅपॅसिटी असणार आहे ती वाढवू शकणार आहे. ओके, म्हणजे जास्त पॉवर ॲट अ टाइम सेंड करू शकणार आहे. देन नेक्स्ट इन्क्रीजेस सर्ज इम्पेडन्स लोडिंग, त्या ट्रान्समिशन लाईनमधलं जे इम्पेडन्स लोडिंग असणार आहे, सर्ज इम्पेडन्स लोडिंग, ते इन्क्रीज होणार आहे. अँड लास्ट वन, नंबर ऑफ सर्किट्स अँड लाईन रिक्वायरमेंट डिक्रीजेस. ओके, म्हणजे तुम्ही एकापेक्षा म्हणजे जास्त सर्किटच्या ऐवजी कमी सर्किटमध्येच जास्त इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट करू शकता. कारण आपण 4th पॉईंट काय बघितलं आहे बघा, इन्क्रीजेस ट्रान्समिशन लाईन कॅपॅसिटी, म्हणजे ट्रान्समिशन लाईन जास्त पॉवर सेंड करू शकते. आता ट्रान्समिशन लाईन जर जास्त पॉवर सेंड करू शकत असेल तर एक्स्ट्रा सर्किट ॲड करायची गरज पडणार नाही. ओके, त्यामुळं पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी तुम्ही कमी सर्किट पण यूज करू शकताय, आणि त्या आणि लँड रिक्वायरमेंट. आणि सर्किट कमी यूज करताय म्हणजे काय, तुम्हाला एक्स्ट्रा सर्किट इन्स्टॉल करायला लागत नाही आहे. एक्स्ट्रा सर्किट किंवा एक्स्ट्रा लाईन तुम्हाला इन्स्टॉल करायला लागणार नाही, म्हणजेच तुम्हाला जागेची जी रिक्वायरमेंट असणार ती पण कमी होणार. ओके, सो मी आता हा आपण आणखी सांगतो, इन्क्रीजेस नंबर ऑफ सॉरी नंबर ऑफ सर्किट अँड लँड रिक्वायरमेंट डिक्रीजेस. नंबर ऑफ सर्किट म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे ट्रान्समिशन टॉवर आपण बघितलेला आहे. मी इथं रफमध्ये ट्रान्समिशन टॉवर ड्रॉ करतो. या साईडला एक कंडक्टर येत, असे 3 कंडक्टर असतात, आणि या साईडलाही 3 कंडक्टर असतात. ओके, सर ट्रान्समिशन लाईन आता डबल सर्किट, कारण या ठिकाणी एक सर्किट आहे, या ठिकाणी आर वाय बी, आणि या ठिकाणी राईट साईडला पण आर वाय बी, असे 3 कंडक्टर असतात. सो हे डबल सर्किट झालं. आता काय होऊ शकतं, हाय व्होल्टेज पॉवर ट्रान्समिट केल्यामुळे ट्रान्समिशन लाईनची कॅपॅसिटी वाढू शकते, म्हणजे ती ट्रान्समिशन लाईन जास्त पॉवर ट्रान्समिट करू शकते. ट्रान्समिशन लाईन जर जास्त पॉवर ट्रान्समिट करू शकत असेल तर या ठिकाणी एक्स्ट्रा लाईन इन्स्टॉल करायची काही गरज पडणार नाही. सो एक्स्ट्रा लाईन इन्स्टॉल करायची गरज पडणार नाही म्हणजेच काय, तर त्या लाईन उभं करण्यासाठी तुम्हाला जी जागा लागणार होती ती जागा पण कमी लागणार किंवा लागणारच नाही. सो तुम्ही आहे या सर्किटमधून जास्त पॉवर ट्रान्समिट करू शकता, त्यामुळे तुम्हाला आणखीन एखादी लाईन प्लेस करायची गरज पडणार नाही. त्यामुळे नंबर ऑफ सर्किट आणि ती लाईन उभा करण्यासाठी जी जागा लागणार होती हे दोन्ही फॅक्टर्स ऑटोमॅटिकली कमी होतील. ओके, सो असणार आहेत नेसेसिटी, ज्याच्यामध्ये ई एच व्ही सी ट्रान्समिशन केल्यानं हे ॲडव्हान्टेजेस किंवा ई एच व्ही सी ट्रान्समिशनची ही गरज असणार आहे. ओके, सो असला आपला 1st पॉईंट, नेसेसिटी ऑफ ई एच व्ही सी ट्रान्समिशन लाईन. नेक्स्ट आपण यातलाच 1st पॉईंटमधला 2nd पॉईंट बघणार आहे, तो असेल 1.2, हाय व्होल्टेज सबस्टेशन कंपोनंट्स. ओके, आता आपल्याला माहिती आहे की ट्रान्समिशन लाईन आपण कोणाला म्हणतो, जी लाईन जनरेटिंग स्टेशनपासून इलेक्ट्रिकल सबस्टेशनपर्यंत असणार आहे त्याला आपण ट्रान्समिशन लाईन असं म्हणणार आहे. तर इलेक्ट्रिकल सबस्टेशन जे आहेत त्या सबस्टेशनमध्ये कोणकोणते कंपोनंट्स किंवा कोणकोणते इक्विपमेंट्स यूज केले जाणार आहेत ते आपण या पॉईंटमध्ये स्टडी करणार आहे. आता याच्या अगोदरही तुम्ही जर सबस्टेशन व्हिजिट केलं असेल किंवा सबस्टेशन थोडीफार तुम्हाला आयडिया असेल तर त्याच्यामध्ये कोणकोणते कंपोनंट्स असणार आहेत ते तुम्ही सांगू शकता. ओके, सो त्यातल्या बऱ्यापैकी सगळे कंपोनंट्स आपण याच्यामध्ये कवर केलेले आहे, म्हणजे मेन कंपोनंट जे आहेत ते आपण कवर केले आहेत, ते आपण बघूया. ओके, सो फॉलोईंग आर सम कंपोनंट्स ऑफ हाय व्होल्टेज सबस्टेशन, म्हणजे हाय व्होल्टेज सबस्टेशनमध्ये जे इम्पॉर्टंट कंपोनंट्स आहेत ते फक्त मी इथं मेन्शन केले आहेत.
त्यामध्ये फर्स्ट कंपोनंट असेल बस बार. ओके, सो बस बार म्हणजे काय? बस बारचं इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. बस बार इज कॉमन कंडक्टर टू विच इनकमिंग अँड आउट गोईंग लाईन्स आर कनेक्टेड. ओके, सो बस बार जे असणार आहेत हा एक कॉमन कंडक्टर आहे ज्याला इनकमिंग आणि आउट गोईंग लाईन जे असणार आहेत त्या कनेक्ट केलेल्या असणार आहेत. ओके, सो त्याचं बस बारचं मिनिंग काय किंवा बस बारची गरज काय ते आपण बघा. या डायग्राममध्ये तुम्ही आला या ठिकाणी तीन पॅरलल लाईन्स असे बघायला मिळू शकतात. ही एक लाईन आहे, ही सेकंड लाईन आहे आणि ही थर्ड लाईन आहे. सो पॅरलल ज्या असणार आहेत ह्याला आपण म्हणणार आहे बस बार्स. सो बस बार कशासाठी यूज करतात? तर बस बार मल्टिपल सर्किट्स तयार करण्यासाठी किंवा मल्टिपल सर्किट्स मर्ज करण्यासाठी यूज केले जातात. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे, इतकं दिलेलं आहे आपण पॉईंटमध्ये, बस बार इज अ कॉमन कंडक्टर टू विच इनकमिंग अँड आउट गोईंग लाईन्स आर कनेक्टेड. ओके, सो याच्यामध्ये काय केलं होतं, फॉर एक्झाम्पल आता एक सबस्टेशन आहे, ज्या सबस्टेशनला एक इनकमिंग लाईन आहे, इनकमिंग लाईन एकच आहे, पण त्या सबस्टेशनमध्ये आपल्याला दोन जर सर्किट्स फॉर्म करायचे असतील, म्हणजे दोन वेगवेगळ्या लाईन्स फॉर्म करायचे असतील, तर काय केलं जातं, तरी त्याची रफमध्ये डायग्राम ड्रॉ करतो मी. आता ही इनकमिंग लाईन एकच आहे, फॉर एक्झाम्पल ही 100 KV ट्रान्समिशन लाईन आहे, ही एकच आलेली आहे, आणि ह्या एका लाईनपासून आपल्याला दोन सेपरेट लाईन्स तयार करायच्या आहेत. सो त्यामध्ये काय केलं जातं, ही जी इनकमिंग लाईन असणार आहे ही इनकमिंग लाईन बसबारला कनेक्ट केली जाणार आहे. सो हे हॉरिझॉन्टल लाईन्स आहे, त्याला मी बसबार दाखवतोय. ओके, आता इनकमिंग लाईन फर्स्ट असणार आहे आर फेज, ती एका बसबारला कनेक्ट केली जाईल. दुसरा असेल वाय फेज, ती दुसऱ्या बसबारला. तिसरा असणार आहे बी फेज, ती तिसऱ्या बसबारला. सो इनकमिंग लाईन ह्या बसबारला कनेक्ट केल्या आहेत, आणि ह्या बसबारपासून नंतर आता सेपरेट तुम्हाला दोन सर्किट्स तयार करायचे आहेत. सो काय केलं जाणार आहे, तर इथून याच्यामधून परत नाही, इथून आर फेज नंतर इथून बी फेज आणि इथून वाय फेज. सो हे पहिलं सर्किट तयार केलं जाईल, आणि सिमिलरली आणखीन एक सर्किट तयार करत असेल तर या साईडला इथून आर फेज, वाय फेज आणि बी फेज या ठिकाणी सेकंड सर्किट तयार झालं. सो याच्यामध्ये काय झालं, तर इनकमिंग फक्त एकच सर्किट होतं, पण तुम्ही इथून ह्या सजेशनपासून बाहेर दोन सर्किट्स तयार करू शकणार आहे. ओके, सो अशा प्रकारे ही जी ग्रीन कलर दाखवली असणार आहेत ह्या बसबार आहेत, आणि ह्या बसबारला आपण इनकमिंग आणि आउटगोईंग लाईन कनेक्ट करतो. सो ह्या बसबारचं मेन फंक्शन काय आहे, तर मल्टिपल सर्किट्स तयार करायचं किंवा मल्टिपल सर्किट्स मर्ज करायचं काम जे असणार आहेत हे बसबार करणार. सो तुम्ही सबस्टेशनमध्ये गेल्यावरती तुम्हाला असे जर तीन पॅरल कंडक्टर्स बघायला मिळाले, तर तीन पॅरल कंडक्टर्स म्हणजे ते बस बार्स असणार आहे. ओके, सो या इमेजमध्ये पण तुम्ही बघू शकता हे तीन पॅरल कंडक्टर्सला आपण बस बार म्हणणार आहे. इनकमिंग लाईन जी आलेली आहे ती तशी कनेक्ट केलेली आहे, आणि ह्या दोन आयसोलेटरच्या या साईडला, एक या साईडला इथं, इथून तीन एक आउट पहिलं सर्किट आउटगोईंग सर्किट असेल, आणि ह्या आयसोलेटरच्या या साईडला इथून सेकंड आउट गोईंग सर्किट जे असणार आहे ते तयार केले जाणार आहे. अशा प्रकारे ती बस बार यूज केली जाणार आहे. द नेक्स्ट सेकंड कंपोनंट असेल सबस्टेशनमधला, तो असणार आहे पॉवर ट्रान्सफॉर्मर, त्याला आपण मेन ट्रान्सफॉर्मर असंही म्हणतो. ओके, सो ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन आपण त्यामध्ये बघा, इट्स फंक्शन इज टू स्टेप डाऊन द इनकमिंग व्होल्टेज दॅट इज 400 KV टू आउट गोईंग 132 KV विदाउट चेंज इन फ्रिक्वेन्सी. इट्स रेटिंग इज इन MVA. ओके, सो ट्रान्सफॉर्मरचं मेन फंक्शन काय आहे, तर व्होल्टेज लेवल जे असणार आहे ते चेंज करायची. तर आता इलेक्ट्रिकल सबस्टेशनमध्ये तो ट्रान्सफॉर्मर काय करणार आहे, तर इनकमिंग लाईन जे असणार आहे त्या लाईनचा व्होल्टेज तो कमी करणार आहे. आता आपण बघतोय हाय व्होल्टेज सबस्टेशन, सो हाय व्होल्टेज सबस्टेशनला येणारी जी लाईन असणार आहे ती असणार आहे 400 KV, मिनिमम 400 KV ची लाईन असणार आहे. सो तो ट्रान्सफॉर्मर काय करेल, येणाऱ्या 400 KV लाईनचं जे व्होल्टेज असणार आहे ते 400 to 132 KV कन्वर्ट करेल. 132 करेल किंवा 220 KV करेल, जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे त्याचे सबस्टेशन आहे ते सबस्टेशन व्होल्टेज लेवल जे असणार आहे ते कमी करणार आहे. ओके, सो आणि ती व्होल्टेज लेवल चेंज करत असताना त्या सप्लायची फ्रिक्वेन्सी असणार आहे ती सेमच ठेवली जाणार, सप्लायची फ्रिक्वेन्सी चेंज केली जात नाही. ओके, आणि त्या ट्रान्सफॉर्मरचं जे रेटिंग असणार आहे ते रेटिंग असेल MVA. ओके, तर आता आपण आपल्या कॉलेजच्या जवळच एक ट्रान्समिशन सबस्टेशन आहे, कार्वे सबस्टेशन आहे, आपण कॉलेजला येतात आता काही स्टुडंटनी बघितलं असेल, तो ते सबस्टेशन जे असणार आहे ते पण आपलं ट्रान्समिशन सबस्टेशनच आहे, कारण त्या ट्रान्समिशन सबस्टेशनचा जे ऑपरेटिंग व्होल्टेज आहे ते व्होल्टेज दिलेलं आहे 400 to 220 to 132 KV, म्हणजे एक फीडर असणार आहे तो 220 KV, सॉरी एक ट्रान्समिशन असणार आहे ती 220 KV ची आउट गोईंग असेल,
दुसरी 132 kV ची असेल आणि इनकमिंग असणार आहे ती 400 kV ची असणार आहे. म्हणजे इनकमिंग 400 kV येतो आणि एक लाईन 220 kV ची आउटगोईंग आहे, दुसरी 132 kV ची आउटगोईंग असणार आहे. सो त्या ठिकाणी दोन वेगवेगळे ट्रान्सफॉर्मर आहेत. एक ट्रान्सफॉर्मर काय करतो आहे तर 400 ते 220 मध्ये कन्वर्जन करतो आहे आणि दुसरा असणार तो 400 ते 132 मध्ये कन्वर्जन करतो आहे. सो अशा प्रकारे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर त्यामध्ये इन्स्टॉल केलेले आहेत. ट्रान्सफॉर्मरचं बेसिक फंक्शन तुम्हाला माहीत आहेच. नेक्स्ट, इट इज इन्स्टॉल्ड ऑन स्ट्रॉंग कॉन्क्रीट फाउंडेशन दॅट इज प्लिंथ. इट इज ऑइल कूल्ड ऑल्सो, एअर ब्लास्ट कूलिंग सिस्टीम इज प्रोव्हाइडेड. ओके, हा जो जनरल ट्रान्सफॉर्मर असतो तो ट्रान्सफॉर्मर काय करतात तर प्लिंथवरती इन्स्टॉल करतात. प्लिंथ म्हणजे काय तर एक सिमेंट कॉन्क्रीटचं फाउंडेशन तयार केलं जातं आणि त्या फाउंडेशनवरती हा ट्रान्सफॉर्मर जो असणार आहे तो इन्स्टॉल केला जातो. ओके, आता त्या प्लिंथवरती इन्स्टॉल करण्याचे ॲडव्हान्टेज काय काय आहेत तर एक म्हणजे ट्रान्सफॉर्मरमध्ये येणारे व्हायब्रेशन असतात ते त्या फाउंडेशनमध्ये ॲब्सॉर्ब करून गेले जातात आणि त्या फाउंडेशनमुळे जास्त स्ट्रॉंग सपोर्ट ट्रान्सफॉर्मरला प्रोव्हाइड केला जाणार आहे. ओके, सो ज्या ठिकाणी सिमेंटच्या फाउंडेशनवरती ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉल केलेला आहे त्याला आपण प्लिंथ माउंटेड ट्रान्सफॉर्मर असंही म्हणणार आहे. ओके, आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये कूलिंगसाठी ऑइल कूल्ड किंवा फोर्स्ड एअर कूलिंग सिस्टीम यूज केली जाते. ओके, अशा प्रकारे हा पॉवर ट्रान्सफॉर्मर असणार आहे. त्यामध्ये त्याचं रेटिंग जे असणार आहे त्याची रेटिंग MVA मेन्शन केलेलं असणार आहे. द नेक्स्ट थर्ड पॉईंट असेल ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मर और स्टेशन ट्रान्सफॉर्मर. ओके, तर आपल्याला माहीत आहे प्रत्येक सबस्टेशनमध्ये त्या सबस्टेशनची लाईटनिंगची रिक्वायरमेंट असते. फॉर एक्झाम्पल त्या सबस्टेशनमध्ये जी कंट्रोल रूम असणार आहे त्या कंट्रोल रूममध्ये ट्यूब्स असणार आहेत, फॅन्स असणार आहेत किंवा दुसरे कंपोनंट्स असणार आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल कम्प्युटर वगैरे या टाईपचे जे कंपोनंट्स असणार आहेत ह्या कंपोनंटसाठी पण किंवा ह्या इक्विपमेंटसाठी पण इलेक्ट्रिसिटी लागणार आहे. ओके, आता ती लागणारी इलेक्ट्रिसिटी काय केली जाते तर त्या सबस्टेशनमध्ये एक सेपरेट ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉल केला जातो. आता हा जनरली जो असणार आहे हा स्टेशन ट्रान्सफॉर्मर आपल्याला डिस्ट्रीब्युशन टाईपच्या सबस्टेशनमध्ये बघायला मिळतो. ओके, ट्रान्समिशन टाईपच्या सबस्टेशनमध्ये हा स्टेशन ट्रान्सफॉर्मर नसतो किंवा खूप कमी ठिकाणी तो इन्स्टॉल केलेला असणार. तर स्टेशन ट्रान्सफॉर्मरची रिक्वायरमेंट किंवा गरज काय आहे तर त्या सबस्टेशनसाठी जो त्या सबस्टेशनचा जो लाईटनिंग लोड असणार आहे. ओके, त्या लाईटनिंग लोडची रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी हा ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉल केला आहे. आता ती लाईटनिंग रिक्वायरमेंट कोणकोणते असणार आहे तर मी तुम्हाला सांगितलं की त्या सबस्टेशनमध्ये फॅन्स असणार आहेत, ट्यूब्स असणार आहेत, PCs असणार आहेत किंवा त्या सबस्टेशनच्या स्विच यार्डमध्ये बल्ब्स इन्स्टॉल केले जाणार आहेत मोठे मोठे. ओके, सो त्यासाठी लागणारी जी लाईट असणार आहे ती लाईट ह्या स्टेशन ट्रान्सफॉर्मरकडून प्रोव्हाइड किंवा स्टेशन ट्रान्सफॉर्मरकडून घेतली जाणार आहे. ओके, तर स्टेशन ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन काय, इट्स फंक्शन इज टू स्टेप डाऊन द इनपुट व्होल्टेज ऑफ 11 kV टू डिस्ट्रीब्युशन व्होल्टेज ऑफ 3-phase 4-wire 400 volts. ओके, टू गिव्ह सप्लाय टू द कंट्रोल रूम, एरिया लाईटनिंग आणि स्टाफ क्वार्टर्स. ओके, सो आपल्याला माहीत आहे की सबस्टेशन पॉवर सबस्टेशन सॉरी ट्रान्समिशन सबस्टेशनमध्ये त्या ठिकाणी कंट्रोल रूमला लागणारी लाईट असणार आहे किंवा स्विच यार्डमध्ये लागणारी लाईट असेल किंवा त्या ट्रान्समिशन सबस्टेशनमध्ये जर स्टाफसाठी क्वार्टर्स तयार केले असतील तर त्या स्टाफसाठी त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करायला लागणार आहे. सो ह्या तिघांसाठी लागणारी जी इलेक्ट्रिसिटी असणार आहे ती ह्या स्टेशन ट्रान्सफॉर्मरकडून सप्लाय केली जाणार आहे. ओके, सो स्टेशन ट्रान्सफॉर्मर काय करतो आहे तर येणाऱ्या 11 kV लाईनचं 400 व्होल्टमध्ये कन्व्हर्जन करतो आहे आणि तो 400 जो सप्लाय असणार आहे तो 3-phase 4-wire सिस्टीमचा असणार आहे. तो नंतर त्या प्रत्येक लोडला किंवा प्रत्येक रिक्वायरमेंटप्रमाणे प्रत्येकाला तो दिला जाणार आहे. ओके, सो सबस्टेशनची पॉवर इलेक्ट्रिसिटीची नीड फुलफिल करण्यासाठी हा स्टेशन ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉल केला जाणार, त्यालाच आपण ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मर असंही म्हणणार आहे. द नेक्स्ट फोर्थ पॉईंट असेल लाइटनिंग अरेस्टर. ओके, त्याचे नाव दिलेलं आहे लाइटनिंग अरेस्टर म्हणजे काय, हे एक असं डिवाइस आहे जे काय करतं लाइटनिंग स्ट्रोक अरेस्ट करणार आहे. ओके, त्यामध्ये आपण बघूया, इट इज प्रोव्हाइडेड फॉर प्रोटेक्शन ऑफ सबस्टेशन ट्रान्सफॉर्मर अगेन्स्ट लाइटनिंग स्ट्रोक. इट इज कनेक्टेड बिटवीन लाईन अँड ग्राउंड ॲट स्टार्टिंग पॉईंट ऑफ सबस्टेशन. अंडर नॉर्मल कंडिशन इट ॲक्ट ॲज इन्सुलेटर. ओके, सो लाईटनिंग अरेस्टर हे एक असं डिवाइस आहे. हे डिवाइस काय काय असतं जनरली प्रोटेक्शनसाठी यूज केलं जातं. कोणाच्या प्रोटेक्शनसाठी तर सबस्टेशनच्या किंवा सबस्टेशनमधल्या इम्पॉर्टंट
कंपोनंट्सच्या प्रोटेक्शनसाठी. आता सबस्टेशनमधला इम्पॉर्टंट कंपोनंट कोणता असणार आहे, तर ट्रान्सफॉर्मर असणार आहे. ओके, तो सबस्टेशन आणि ट्रान्सफॉर्मर ह्या दोघांच्या प्रोटेक्शनसाठी हे डिवाइस यूज केलं जाणार आहे. आता हे डिवाइस काय करतं नक्की, तर ज्या वेळेला एखादा लाईटनिंग स्ट्रोक होतो, म्हणजे वीज पडते इलेक्ट्रिक कंपोनंटवरती किंवा इलेक्ट्रिक ट्रान्समिशन लाईन आहे, ट्रान्समिशन लाईनवरती जर वीज पडली तर काय होतं, त्या विजेचे जे हाय व्होल्टेज असणार आहे ते हाय व्होल्टेज त्या ट्रान्समिशन लाईनपासून ट्रान्समिशन लाईनमधून सबस्टेशनपर्यंत येतं. ओके, आणि सबस्टेशनमध्ये जर तुम्ही ते लाईटनिंगचं ओव्हर व्होल्टेज आहे हे जर तुम्ही ग्राउंडकडे पाठवलं नाही, तर ते ओव्हर व्होल्टेज पूर्ण सबस्टेशनच्या कंपोनंट्समधून पास होणार आहे, आणि त्या केसमध्ये त्या सबस्टेशनमधले कंपोनंट जे असणार आहेत ते सगळे कंपोनंट्स डॅमेज होणार आहेत. ओके, आणखी काय सांगतो, जर ट्रान्समिशन लाईनवरती वीज पडली तर त्या विजेचे जे हाय व्होल्टेज असणार आहे ते हाय व्होल्टेज त्या ट्रान्समिशन लाईनमधून फ्लो होणार आहे, आणि ते ट्रान्समिशन लाईनमधून फ्लो होणारं हाय व्होल्टेज असणार आहे ते सबस्टेशनमध्ये येणार आहे. सबस्टेशनमध्ये जर प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलं नसलं तर ते लाईटनिंग स्ट्रोकचं जे हाय व्होल्टेज आहे ते हाय व्होल्टेज सबस्टेशनच्या सगळ्या कंपोनंटमधून फ्लो होऊ शकतं, आणि त्यावेळेला ते सगळे कंपोनंट डॅमेज होऊ शकतात. त्यामुळं हे अवॉइड करण्यासाठी काय केलं जातं, तर त्या ट्रान्समिशन लाईन म्हणजे ट्रान्समिशन लाईन ज्या पॉईंटला सबस्टेशनमध्ये एंटर करते, ट्रान्समिशन लाईन ज्या पॉईंटला सबस्टेशनमध्ये एंटर करते त्या पॉईंटला हा लाईटनिंग अरेस्टर इन्स्टॉल केलेला असतो. हा लाईटनिंग अरेस्टर काय करतो, जर ट्रान्समिशन लाईनमधून ओव्हर व्होल्टेज आला असेल तर ते व्होल्टेज ग्राउंडकडे पाठवणार आहे. ओके, सो आणि ग्राउंडकडे ते व्होल्टेज गेले काय होतं, त्या लाईनमधलं ओव्हर व्होल्टेज असते ते जमिनीकडे डिस्चार्ज केलं जाणार आहे. ओके, सो हा जो लाईटनिंग अरेस्टर आहे हा फक्त फॉल्टी कंडिशनला किंवा ॲबनॉर्मल कंडिशनलाच ऑपरेट होणार आहे. फॉल्टी कंडिशन किंवा ॲबनॉर्मल कंडिशन म्हणजे काय, जर लाईनमध्ये ओव्हर व्होल्टेज असेल तरच हा लाईटनिंग अरेस्टर ॲक्ट होतो. ओके, म्हणजेच लाईनचं व्होल्टेज आहे ते जमिनीकडे पाठवतो. जर लाईटनिंग स्ट्रोक झाला नसेल, लाईनचं जर व्होल्टेज नॉर्मल असेल तर हा लाईटनिंग अरेस्टर हा नॉर्मली इन्सुलेटर म्हणून ॲक्ट होतो. ओके, सो ह्याचं मी तुम्हाला इथं कनेक्शन दाखवतो. आता हा लाईटनिंग अरेस्टर हा जनरली कसा कनेक्ट करतात, तर ह्याचं जे एक टर्मिनल असणार आहे हे लाईनला कनेक्ट केलं जातं. फॉर एक्झाम्पल ही ट्रान्समिशन लाईनला इनकमिंग, सो एक टर्मिनल जे असणार आहे ते लाईनला कनेक्ट केलं जाणार आहे, आणि जे दुसरं टर्मिनल असणार आहे हे दुसरं टर्मिनल इथून अर्थला म्हणजे जमिनीला कनेक्ट केलं जाणार आहे. ओके, सो लाईनमधून जर नॉर्मल व्होल्टेज फ्लो होत असेल तर हा जो लाईटनिंग अरेस्टर आहे तो ऑपरेट होणार नाही. ओके, फॉर एक्झाम्पल अज्यूम करा की ही लाईन आहे, ह्या लाईनचं नॉर्मल ऑपरेटिंग व्होल्टेज 400 केव्ही आहे. लाईनचं ऑपरेटिंग व्होल्टेज 400 केव्ही आहे. सो ज्यावेळेला ह्या लाईनमधून 400 KV एवढं व्होल्टेज फ्लो होत असेल त्यावेळेला हा जो गेला आहे तो ऑपरेट होत नाही, तो ॲज अ इन्सुलेटर म्हणून ॲक्ट होतो. ओके, इन्सुलेटर म्हणजे काय, तर लाईन आणि अर्थ ह्याच्यामध्ये कुठलंही कनेक्शन तो प्रोव्हाइड करणार नाही, तर दोघांना तो एकमेकांपासून सेपरेट ठेवेल. पण जर ह्या लाईनवरती लाईटनिंग स्ट्रोक झाला आणि ह्या लाईनचं व्होल्टेज हे आता अजून पर आपण 800 KV झालं, आता काय झालं, लाईनचं व्होल्टेज त्याच्या रेटेड व्होल्टेजपेक्षा जास्त झालं, त्या केसमध्ये काय होतं, तर लाईनमधून फ्लो होणार जे 800 KV व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजमुळे काय होतं, तर ह्या लाईटनिंग अरेस्टरमध्ये स्पार्क तयार होतो आणि ह्या लाईनचं जे व्होल्टेज असणार आहे ते ह्या स्पार्कमधून नंतर जमिनीकडे पाठवलं जातं. ओके, सो या लाईटनिंग अरेस्टरच्या पुढं जे असणार आहे ते कुठलंही व्होल्टेज ट्रान्समिट केलं जाणार आहे, सगळं जे ओव्हर व्होल्टेज असणार आहे ते ह्या लाईटनिंग अरेस्टरमधून जमिनीकडे पाठवलं जाणार आहे, आणि अशा प्रकारे सबस्टेशनमधले जे पुढचे कंपोनंट असणार आहेत ते सगळे कंपोनंट्स प्रोटेक्ट केले जाणार आहेत. ओके, सो अशा प्रकारे हा जो लाईटनिंग अरेस्टर आहे हा लाईटनिंग अरेस्टर ऑपरेट करणार आहे. तर जनरली हा कुठं कनेक्ट करतात, तर मग सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी सबस्टेशनमध्ये ट्रान्समिशन लाईन येते त्या पॉईंटला आणि ट्रान्सफॉर्मरच्या दोन्ही साईडला, ट्रान्सफॉर्मर दोन्ही साईडला हा लाईटनिंग अरेस्टर इन्स्टॉल करतात. द नेक्स्ट पुढचा पॉईंट असेल अर्थ स्विच. ओके, सो अर्थ स्विच त्यामध्ये इट्स फंक्शन इज टू डिस्चार्ज द ग्राउंड कॅपॅसिटन्स व्हेन लाईन इज ओपन सर्किटेड फॉर मेंटेनन्स पर्पज बाय आयसोलेटर. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला जर एखाद्या कंपोनंटवरती सबस्टेशन आहे, सबस्टेशनमधल्या एखाद्या कंपोनंटवरती आपल्याला मेंटेनन्सचं काम करायचं आहे. फॉर एक्झाम्पल सबस्टेशनमध्ये जो सर्किट ब्रेकर असणार आहे त्या सर्किट ब्रेकरचा मेंटेनन्स करायचा असेल तर काय केलं जातं, तर त्या सर्किट ब्रेकरच्या दोन्ही साईडला असलेले जे आयसोलेटर्स असतात ते आयसोलेटर्स ओपन केले जातात. आयसोलेटर्स ओपन केले की त्या सर्किट ब्रेकरला येणारा सप्लाय जो असणार तो सप्लाय बंद केला जाणार आहे, आणि आयसोलेटर ओपन करून फक्त चालणार नाही, कारण त्या सर्किट ब्रेकरमध्ये थोडंफार पोटेन्शियल जे असणार आहे ते स्टोअर झालेलं असणार, थोडंफार व्होल्टेज त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं असणार आहे,
त्यामुळेही मेंटेनन्स करत असताना त्या ठिकाणी शॉक लागू शकतो. सो त्यावेळेला काय केलं जातं, तर सर्किट ब्रेकरच्या दोन्ही साईडचे आयसोलेटर ओपन केले की तो जो सर्किट ब्रेकर आहे त्याच्यावरती अर्थ स्विच कनेक्ट केला जातो. तो अर्थ स्विच काय करतो, तर त्या सर्किट ब्रेकरमध्ये जे शिल्लक राहिलेलं पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल हे जमिनीकडे पाठवणार आहे, आणि त्या अशा प्रकारे नंतर तुम्ही त्याच्यावरती मेंटेनन्सचं काम करू शकता. ओके, सो मी इथे तिची एक सिम्पल डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. हा सर्किट ब्रेकर आहे असं अज्युम करा, त्याचा तुम्हाला मेंटेनन्स करायचा आहे. ह्या सर्किट ब्रेकरच्या दोन्ही साईडला आयसोलेटर्स कनेक्ट केलेले असणार आहेत. सो हा आयसोलेटर आहे आणि इथे एक आयसोलेटर दाखवतो. ओके, ज्यावेळी तुम्हाला ह्या सर्किट ब्रेकरवरती मेंटेनन्स काम करायचं आहे त्यामुळे ह्या सर्किट ब्रेकरच्या दोन्ही एंडचे जे आयसोलेटर्स आहेत ते आयसोलेटर ओपन केलं जातं. सो इथला हे आयसोलेटर ओपन केलं जाणार आहे आणि इथला हे आयसोलेटर ओपन केलं जाणार आहे. सो दोन्ही आयसोलेटर ओपन केले की ह्या सर्किट ब्रेकरचा सप्लाय बंद होणार आहे, पण ह्या सर्किट ब्रेकरमध्ये तरीही थोडंफार पोटेन्शियल शिल्लक राहू शकतं, शिल्लक राहिलेलं असतं. सो ते अवॉइड करण्यासाठी किंवा ते डिस्चार्ज करण्यासाठी काय करतात, तर ह्या सर्किट ब्रेकरवरती एक अर्थ स्विच कनेक्ट करतात. सो हा स्विच सर्किट ब्रेकरला कनेक्ट केला की म्हणजे अर्थ स्विच म्हणजे काय, तर एक स्विच असणार आहे इथं असा, तो अर्थला कनेक्ट केलेला असणार आहे. सो तो स्विच क्लोज केला की काय होणार आहे, सर्किट ब्रेकरमध्ये जे शिल्लक राहिलेलं पोटेन्शियल होतं त्या स्विचमधून जमिनीकडे पाठवलं जाणार आहे आणि हा जो सर्किट ब्रेकर असणार आहे तो डिस्चार्ज होणार आहे, किंवा त्याच्यामध्ये काय शिल्लक राहिलेलं पोटेन्शियल असेल तर ते जमिनीकडे निघून जाणार आहे. नंतर तुम्ही त्याच्यावरती मग मेंटेनन्सचं काम करू शकता. मेंटेनन्स झाल्यानंतर काय केलं जातं, तर मेंटेनन्स झाल्यानंतर पहिल्यांदा काय केलं जातो, तर हा अर्थ स्विच जो असणार आहे तो अर्थ स्विच काढला जातो. ओके, अर्थ स्विच काढला जातो आणि नंतर मग इकडचे आयसोलेटर जे असणार आहेत ते क्लोज केले जातात आणि मग त्या सर्किट ब्रेकरमधून परिणाम केला करंट फ्लो व्हायला सुरू होतो. ओके, सो अर्थ स्विच कशासाठी यूज करतात, तर मेंटेनन्स करत असताना जर एखाद्या इक्विपमेंटमध्ये थोडंफार पोटेन्शियल शिल्लक राहिलं असेल तर ते पोटेन्शियल जमिनीकडे डिस्चार्ज करण्यासाठी तो जो अर्थ स्विच असणार तो अर्थ स्विच यूज करणार आहे. ओके, त्या ठिकाणी मी एक लिंक पण इथं तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही ह्या लिंकवरून तो जो अर्थ स्विच फंक्शन जे असणार आहे ते तुम्ही बघू शकताय. ओके, नेक्स्ट पुढचा पॉईंट असेल आयसोलेटर. आयसोलेटर तुम्हाला माहित आहे आयसोलेटर काय करतो, तर दोन कंपोनंटना सेपरेट करायचं काम जो करणार आहे तो असणार आहे आयसोलेटर. त्याचं नाव दिलेलं आयसोलेट करणं म्हणजे काय, तर एकमेकांपासून सेपरेट करणं. ओके, सो इट्स फंक्शन इज टू कनेक्ट ऑर डिस्कनेक्ट द सर्किट ओनली वेन देअर इज नो लोड. ओके, सो आयसोलेटरचं फंक्शन काय, तर सर्किट क्लोज करायचं किंवा सर्किट ओपन करायचं काम जे असणार आहे तो हा आयसोलेटर करणार आहे. पण हा आयसोलेटर कधी सर्किट ओपन किंवा क्लोज करेल, ज्यावेळेला त्या ठिकाणी कोणताही लोड नसणार आहे त्यावेळेला, म्हणजे हा नो लोड स्विच आहे, म्हणजे सप्लाय नसेल तरच तो हा आयसोलेटर जो आहे तो तुम्ही आयसोलेटर ओपन किंवा क्लोज करू शकता. ओके, सप्लाय असेल तर तुम्ही हा आयसोलेटर ओपन करू शकत नाही, किंवा सप्लाय असेल तर तुम्हाला पहिल्यांदा सर्किट ब्रेकर ओपन करून सप्लाय थांबवावा लागेल आणि सप्लाय थांबल्यानंतर मग तुम्ही आयसोलेटर ओपन करू शकणार आहे. आयसोलेटरचे कनेक्शन कसे असतात मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल, जिथेही तुम्हाला आयसोलेटर बघायला मिळतोय, हे असते इनकमिंग लाईन आणि हे असणार आहे इथून पुढं आउटगोईंग लाईन. ओके, सो आपल्याला जर सर्किट क्लोज करत असेल तर या ठिकाणी एक ह्या आयसोलेटरच्या इथं खाली एक असा हँडल दिलेला असतो पोलच्या खाली, तो हँडल फिरवला की हा मधला जो आर्म आहे हा आर्म रोटेट होतो आणि मधला आर्म रोटेट होऊन तो असा ह्या दोघांना एकमेकांना कनेक्ट करतो. सो मधला आर्म जर ह्या दोन ह्या ठिकाणी कनेक्ट झाला तर तो आयसोलेटर क्लोज असणार आहे, म्हणजे इनकमिंग सप्लाय जो असणार आहे तो ह्या आर्ममधून पुढं ट्रान्समिट केला जाणार, म्हणजे आयसोलेटर क्लोज पोझिशनमध्ये. ज्यावेळी तुम्हाला आयसोलेटर ओपन करायचा आहे त्यावेळी तुम्ही इथला हँडल काय करणार आहे, इथला हँडल रोटेट करणार, हँडल फिरवला काय होतोय, हा जो स्विच असणार आहे मधला आर्म असणार आहे हा मधला आर्म असा एकमेकांपासून सेपरेट होणार आहे. सो एकमेकांपासून सेपरेट झाला काय होते, इनकमिंग लाईन आणि आउट गोईंग ह्या दोघांमध्ये कुठलाही कॉन्टॅक्ट राहत नाही, म्हणजेच काय, त्या सर्किटला सर्किटमधून फ्लो होणारा करंट असणार आहे तो झिरो होणार आहे किंवा तो इंटरप्ट केला जाणार आहे. ओके, सो हा आयसोलेटर असणार आहे, हा आयसोलेटर सर्किट ओपन किंवा क्लोज करण्यासाठी यूज केला जाणार आहे आणि हा कधी यूज करायचा, ज्या वेळेला नो लोड असेल त्यावेळेला, म्हणजे लाईन बंद असेल त्याच वेळेला तुम्ही आयसोलेटर ओपन किंवा क्लोज करायचा आहे. ओके, सो असणार आहेत पहिले सहा कंपोनंट्स हाय व्होल्टेज सबस्टेशनमधले. त्याच्यामध्ये आपण पहिला बघितला बस बार, सेकंड बघितला आपण ट्रान्सफॉर्मर, थर्ड आपण बघितला स्टेशन ट्रान्सफॉर्मर, नेक्स्ट फोर्थमध्ये आपण बघितलेला लाईटनिंग अरेस्टर, फिफ्थमध्ये अर्थ स्विच आणि सिक्स्थमध्ये
आयसोलेटर किंवा नो लोड स्विच. आता याच्या पुढच्या अजून चार पॉईंट्स आहेत, चार कंपोनंट्स आहेत, ते चार कंपोनंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. ओके, सो या इथंपर्यंत काय तुम्हाला डाऊट असेल तर तो डाऊट कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचा आहे, आणि अटेंडन्ससाठी तुमचा रोल नंबर पण कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचा आहे. राहिले पॉईंट्स जे असणार आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. ओके, थँक्यू.